कुकिंग विथ पौर्णिमा मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नेहमीप्रमाणेच कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी अशी रेसिपी। याचं नाव आहे पापड रोल। हा एक स्नॅकचा प्रकार आहे। इथे मी 4 उडीद डाळीचे पापड घेतलेले आहेत, पनीर, बटाटा आहे उकडून घेतलेला, स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, शिवाय अर्धा लिंबाचा रस लागेल, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल। सुरुवातीला आपल्याला याच्या स्टफिंगची तयारी करून घ्यायची। त्याकरता आपल्याला बटाटा आणि पनीर किसून घ्यायचे। इथं मी किसून याकरता घेतले की यामध्ये आपल्याला गुठळी नको आहे। तुम्हाला जर मॅश करून घ्यायचं असेल तर तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता। आता आपल्याला इतर सर्व साहित्य यामध्ये ॲड करून घ्यायचे। कोथिंबीर, मिरची, लिंबाचा रस आणि मीठ। लिंबाच्या रसामुळे या स्टफिंगला छान अशी चव येते। आणि मीठ ऍड करताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण पापडामध्ये जास्त मीठ असतं, त्यामुळे स्टफिंगमध्ये घालताना थोडंसं कमी घालायचं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखरही थोडीशी घालू शकता। आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपलं आता स्टफिंग तयार आहे। आता पुढची तयारी म्हणजे आपल्याला एका डिशमध्ये पाणी घेऊन हे पापड थोडेसे ओले करून घ्यायचे, जेणेकरून ते मऊ होतील आणि आपल्याला त्याचा रोल बनवता येईल। फक्त बुडवून ते लगेचच बाहेर काढायचे। जर जास्त वेळ जर ते पाण्यामध्ये राहिले तर ते मऊ खूप होतील, त्याचा लगदा होईल आणि आपल्याला ते रोल बनवता येणार नाही। ह्याकरता सर्व बाजूने त्याला पाणी लागेल, इतपतच त्याला डिप करायचे। मी आता बाकीचेही पापड करून घेतलेले आहेत। इथे थोडेसे माझे कडेने ड्राय झालेले आहेत, याकरता मी पुन्हा थोडंसं पाणी लावून घेते। आणि आता यावर आपल्या आवडीप्रमाणे आपण स्टफिंग भरून घ्यायचे। इथे यामध्ये स्टफिंग तयार करताना या कोणतेही असं प्रमाण नाही आहे पर्टिक्युलर, पनीर, बटाटा किंवा मिरची, लिंबू, आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये कमी जास्त ॲड करू शकतो। आणि आता याचा रोल करून घ्यायचा आपल्याला। आणि दोन्ही बाजून व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। पापड चिकट असल्यामुळे ते लगेचच बंद होतात, जास्त दाबाव लागणार नाही आहे। आणि अशा प्रकारे हा पापड रोल तळण्यासाठी तयार आहे। आपण बाकीचेही पापड तयार करून घेऊयात। तुमच्याकडं उडदाच्याऐवजी जर मूग डाळीचे वगैरे पापड असतील तर तुम्ही तेही वापरू शकता। अगदी घरातील साहित्यामध्ये होणारा असा हा पदार्थ आहे। घरातील छोट्या मोठ्या पार्ट्यासाठी आपण ह्या पदार्थ स्टार्टर म्हणूनही करू शकतो, किंवा आपल्याला काही चटपटीत खाण्याचं मन होईल तेव्हा हा पटकन असा होणारा हा पदार्थ आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। अशा प्रकारे आपण ह्याचाही रोल तयार करून घेऊयात। इथे मी बाकीचेही पापड अशाच पद्धतीने तयार करून घेते। इकडे आपले 4 रोल तयार आहेत तळण्यासाठी। तेलही गरम करत ठेवलेले आहे। आपण नेहमीचे पापड तळताना जसं तेल चांगलं गरम करून घेतो तशाच प्रकारे गरम करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। थोडंसं तळून झाल्यानंतर लगेचच याला पलटायचं आहे, खूप कडक झाल्यानंतर ते पलटले जाणार नाही। आणि अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपला हा रोल तयार होईल तळून। तुम्ही पाहू शकता किती छान व्यवस्थित असा याचा रंग आलेला आहे। बघता क्षणी खावा असं वाटेल इतका असा हा सुंदर दिसतो। बाकीचेही आपण तळून घेऊयात। जर तुम्ही पार्टीसाठी स्टार्टर म्हणून तयार करणार असेल तर हाफ फ्राय करून ठेवू शकता आणि जेव्हा गेस्ट येतील त्यावेळी पुन्हा एकदा गरम तेलामध्ये तळून घेऊन सर्व करू शकता।
अगदी कमी वेळामध्ये हे तळले जातात. अशा प्रकारे आपले हे पापड रोल तयार आहेत, छान क्रिस्पी टेस्टी असे हे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा हे माझे चॅनल. जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी सोबतचं बेल आयकॉनही प्रेस करा.